शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ ही माहिती खास करून केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला माहित आहे पाठीमागच्या काही दिवसांमध्ये केळी पिकावरती कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणजे CMV या रोगाने खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव केलेला आहे, थैमान घातलेला आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हे बरेच संकटामध्ये आहेत। बऱ्याच वर्तमानपत्रातून असेल किंवा TV चॅनलवरती असाल तुम्ही याची माहिती देखील वाचली असेल। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ याच विषयावरती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की केळी पिकावरती कुकुंबर मोजॅक व्हायरस हा रोग येतो कसा, आल्यानंतर या रोगाची लक्षणे नेमकी कोणती असतात, या रोगाचा प्रसार एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत होतो कसा आणि या रोगाच्या एकात्मिक नियंत्रणाच्या उपाययोजना कोणत्या आहेत, याच सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही जर कृषी डॉक्टर मराठी यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या चॅनलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेस माझ्या या यूट्यूब चॅनलवरती टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येतील। चला तर शेतकरी मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूया की आपल्या केळीच्या पिकांवरती या कुकुंबर मोजॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव नेमका होतो कसा। आता हा एक विषाणूजन्य रोग आहे, याचा प्रादुर्भाव याचा प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून होऊ शकतो। जी रोपे तुम्ही ज्या नर्सरीमधून आणता त्या नर्सरीमध्ये देखील याचा प्रादुर्भाव असू शकतो, त्याच्यामार्फत त्या रोपांच्या मार्फत तुमच्या प्लॉटमध्ये हा रोग येऊ शकतो। सोबतच निसर्गातून वेगवेगळी जी माध्यमं आहेत, हवेमार्फत असेल, पाण्यामार्फत असेल, आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये बाहेरून आणतो, म्हणजे कृषी अवजारं असतील, खते औषधं असतील, याच्यामार्फत देखील याचा प्रसार होऊ शकतो। हा एक विषाणू आहे, हा विषाणू ज्याच्यावरती असेल ती गोष्ट जर आपल्या शेतामध्ये आली तर कुकुंबर मोजॅक व्हायरस आपल्या प्लॉटमध्ये येणार म्हणजे येणार। आता याची लक्षणं पाहूया की कशाप्रकारे तुम्ही ओळखू शकता की बाबा माझ्या केळी पिकावरती कुकुंबर मोजॅक व्हायरस आलेला आहे। सहजरित्या तुम्हाला कळून जाईल, अख्ख्या प्लॉटमध्ये हे रोग तुम्हाला वेगळं दिसणार आहे। ह्याची वाढ खुंटलेली असते, ह्याच्या पानांवरती तुम्हाला पांढरे आणि पिवळे चट्टे पडलेले दिसून येतील, त्याच्या पानांचा असा गुच्छ झालेला दिसून येईल, ते रोप वाढतही नाही, त्याला फळ देखील येत नाहीत, फळ आलं तर वेळवाकड फळ येतं, म्हणजे आपण म्हणतो ना की एक कॅन्सरयुक्त फळ झाड किंवा व्हायरस आलेलं झाड, तर हे सहजरित्या तुम्हाला इतर प्लॉटमध्ये दिसून येतं। शेतकरी मित्रांनो, आपण आता पाहिलं की याचा प्रादुर्भाव होतो कसा, याची लक्षणे नेमकी काय आहेत। आता तुमच्या आवडीचा विषय आपण पाहणार आहोत की नेमका केळी पिकातील या कुकुंबर मोजॅक व्हायरसचा आपल्याला अटकाव, प्रतिबंध आणि नियंत्रण कशाप्रकारे करायचं आहे। पुढे जाण्या अगोदर तुमच्या कानाला एक घुंटगाठ मारून ठेवा की हा एक व्हायरसयुक्त रोग आहे, विषाणूजन्य रोग आहे, त्यामुळे याच्यावरती थेट कोणतंही औषध बाजारामध्ये उपलब्ध नाही आहेत। आपल्याला काय करावं लागणार आहे, याचं एकात्मिक नियंत्रण करावं लागणार आहे, हा व्हायरस आपल्या प्लॉटमध्ये येऊच नये याच्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत। आणि जर आला तर हा व्हायरस ज्याच्या मार्फत एका रोपांपासून दुसऱ्या रोपांपर्यंत जातो त्याच्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत। मी सविस्तरमध्ये सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका। सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्यावेळेस आपण लागवडीसाठी वेगवेगळे कंद असतील किंवा म्हणजे मातृकंद आपण इतर शेतकऱ्यांकडून घेऊन येतो किंवा जी काही जेनेटिकली तयार केलेली रोपे आहेत ज्यावेळेस आपण नर्सरीमधून घेऊन येतो त्यावेळेस ते आपल्याला तिथेच शोधायचे आहेत की ते निरोगी आहेत किंवा नाही आहेत। निरोगी रोपांची आपल्याला निवड करायची आहे आणि ज्यावेळेस रोपे आपल्या शेतामध्ये आपण घेऊन येतो त्या रोपांवरती त्या कंदांवरती आपल्याला बुरशीनाशकांची आणि कीटकनाशकांची प्रक्रिया करायची आहे। दुसरी गोष्ट काय आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हा जो व्हायरस आहे, हा जो विषाणू आहे, याचा प्रसार नेमका होतो कशामार्फत, मावा किडीमार्फत याचा प्रसार होतो। त्यामुळं सर्वात जास्त गोष्टी आपल्याला ज्या करायच्या आहेत त्या मावा किडी नियंत्रणासाठी करायच्या आहेत। मावा किडीचं जर तुम्ही नियंत्रण केलं तर हा व्हायरस खूप लवकरात लवकर तुमच्या प्लॉटमध्ये नियंत्रणात येऊ शकतो। तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये एखादं रोप म्हणजे समजा आपल्या प्लॉटमध्ये जर 1200-1250 रोपं असतील तर 10-15 रोपं तुम्हाला अशी जर आढळून आली त्याच वेळेस काय करायचं आहे, आपल्याला ती रोपं आपल्या प्लॉटमधून काढायची आहेत, बाहेर नेऊन ती आपल्याला नष्ट करायची आहेत, गाडून टाकायची आहेत, ती आपल्या बांधांवरती आपल्या प्लॉटमध्ये तशीच पडू देऊ नका, व्हायरस पुन्हा पसरू शकतो। शेतकरी मित्रांनो, पुढे आपल्याला काय करायचं आहे की मावा किडीसाठी खास करून आपल्याला वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत। अगोदर सांगितलेल्या गोष्टी ह्या प्रतिबंधात्मक आहेत, परंतु निवारात्मक जर उपाययोजना करायच्या असतील तर आपल्याला कीटकनाशकांशिवाय पर्याय नाही।
कीटकनाशकांमध्ये पहिले कीटकनाशक आहे टॅपगोर, जे की आहे टाटा रॅलीस कंपनीचं। याच्यामध्ये तुम्हाला डायमेथॉइड 30% ईसी फॉर्म्युलेशनमध्ये घटक आढळून येतो। याचे प्रमाण आपल्याला किती घ्यायचे आहे, 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून हे कीटकनाशक आपल्या पिकावरती आपल्या प्लॉटवरती फवारणीमार्फत आपल्याला वापरायचे आहे। दुसरं कीटकनाशक आहे आरेवा धानुका कंपनीचं, ज्याच्यामध्ये आपल्याला थायोमेथॅक्झाम 25% WG फॉर्म्युलेशनमध्ये मिळतो। आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, 0.2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला हे कीटकनाशक घ्यायचे आहे आणि आपल्या केळी पिकावरती फवारायचं आहे। याच्यानंतर तिसरं कीटकनाशक आहे ते म्हणजे कॉन्फिडॉर, बायर कंपनीचं आहे, इमिडाक्लोपिड 17.8% SL फॉर्म्युलेशनमध्ये याच्यामध्ये येतं। हे आपल्याला काय करायचं आहे, 0.5 मिली म्हणजे 0.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळायचं आहे आणि आपल्या केळी पिकावरती फवारणी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, आता ही 3 कीटकनाशकं मी सांगितली ही अजिबात एकमेकामध्ये मिसळायची नाही आहेत। ही कीटकनाशकं वेगवेगळे आपल्याला आलटून पालटून म्हणजे गरजेनुसार आपल्याला आलटून पालटून आपल्या प्लॉटवरती फवारायचे आहेत। याच सोबत जाता जाता तुम्हाला एक बोनस सल्ला या ठिकाणी देऊन जातो की या कीटकनाशकांचा तुम्हाला जर आणखीन परिणाम वाढवायचा असेल, रिझल्ट चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर आणायचे असतील तर काय करावे। फवारणी आपल्याला सकाळी 11:00 किंवा संध्याकाळी 4:00 घ्यायची आहे। दुसरी गोष्ट, फवारणीसाठी जे पाणी आपण वापरतो त्या पाण्याचा सामू हा 6.5 ते 7.5 असणं आवश्यक आहे। याच्यासाठी आपण काय करू शकता, pH मीटर किंवा त्या ठिकाणी pH पेपर आपल्याला मिळतो आणि pH बॅलन्सर देखील बाजारामध्ये मिळतं, याचा वापर अवश्य करू शकता। याच्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रतीचं चांगल्या प्रकारचं चांगल्या कंपनीचं एक सिलिकॉनयुक्त स्टिकर वापरायचं आहे। स्टिकर तुम्ही 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून ह्याची फवारणी संयुक्त फवारणी आपल्या प्लॉटवरती घेऊ शकता। याच्यानंतर काय करायचं आहे, फवारणी घेताना जास्त उन्हामध्ये घ्यायची नाही आहे, फवारणी घेताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, फवारणी घेताना त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी असणं आवश्यक आहे। या सर्व गोष्टी जर तुम्ही काळजी घेतली, शेतकरी मित्रांनो, 100% CMV म्हणजे कुकुमर बोजॅक व्हायरस तुमच्या प्लॉटमध्ये नियंत्रणात येईल। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मी आजचा व्हिडिओ आजची माहिती या ठिकाणी थांबवत आहेत। आशा करतो मी माझा एक छोटासा प्रयत्न केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी नसाल तरी देखील इतर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत, इतर तुमच्या शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना तुमची मदत द्या। याच माहितीसह मी सूर्यकांत, कृषी डॉक्टर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावर बोलण्यासाठी। तूर्तास धन्यवाद। कमेंट्स करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।